प्रभाग समिति न्याय दौऱ्याची आखणी केली असून काल त्यांनी लोकमान्य नगर मध्ये दौरा केला. तिथे कंटेनमेंट झोन असतील, तिथे फ्युअर क्लिनिक असतील, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी स्थानिक नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केलेली आहे. आज सुद्धा त्यांनी लोकमान्य नगर बरोबरच आज वागे प्रभाग समितीचा दौरा केला. प्रत्येक बोलाबोळातून जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सोबत तिथले सगळे नगरसेवक होते, स्थायी समिती सभापती, स्थानिक नगरसेवक, ही सगळी मंडळी त्यांच्यासोबत होती. आणि ह्या सगळ्या मंडळींसोबत त्यांनी वागळे प्रभाग समितीमधील टॉयलेट्स असतील, गल्लीबोळातून जाऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. लोकांशी त्यांनी आज मास्क लावण्याविषयी लोकांना आवाहन केलं. अशा पद्धतीने ते प्रत्येक प्रभाग समितीने जाऊन तिथली माहिती घेणं, नेमकं काय कार्यक्रम तिथे सुरू आहेत, कुठली ऍक्टिव्हिटी सुरू आहेत आणि त्यामध्ये अजून काय करता येईल, ह्या संदर्भात त्या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आम्हाला ते देत आहेत. आणि मला वाटतं की ही जी सोबत उद्या दुसऱ्या प्रभाग समितीला ते जाणार आहेत. सर रोज ते फील्डवर अर्धा दिवस पेक्षा जास्त फील्डवर काम करणार आहे. तर ही मला वाटतं की मोठी उपलब्धी आहे की ज्यावेळेला महापालिका आयुक्त प्रत्यक्ष फील्डवर काम करतात त्या लोकांमध्ये सुद्धा एक आत्मविश्वासाची भावना निर्माण होते. मला वाटतं की हा एक चांगला संदेश लोकांना लोकांपर्यंत पोहोचतो आहे.